पत्रकार परिषदेच्या माध्यमातून समाजासमोर आलोय की आपण कधी काही खोटं केलं नाही, करणार पण नाही, कधी चुकीचं पाऊल मायबाप मराठा समाजाचा अपमान व्हावा असा एकही उचललेला नाही, म्हणून आपण आज माध्यमाच्या समोर येऊन समाजाला सांगतोय. माझी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विनंती की काही जाणून बुजून हे जे पाठीमागं आंदोलन आपण मुंबईला जायचं होतं त्या अगोदरही ट्रॅप रचलेले होते, त्या अगोदरही एक 20-25 दिवस रचले होते, परंतु ते त्यांचे षड्यंत्र यशस्वी झाले नाही. मग शेवटचा ट्रॅप मुंबईमध्ये करायचा का असा काय त्यांची शक्यता होती तेही आपल्याला अगोदर माहीत झाल्यामुळे ते थंड पडले. पुन्हा काय कसं बदनाम करायचं, काय करायचं, मला कसं बाजूला या आंदोलनातून सारायचं, कारण हा मराठा आरक्षणाचा विषय कायमचा आता मार्गी काढतोय, काढला नाही पाहिजे, कारण त्याच्या जीवावरती काही जणांचं एक 10-20 जण आहेत, जास्त नाही ते महाराष्ट्रभरात, ते सरकारची विरोधी पक्षांची सुपारी घेऊन कंटिन्यू बोलत राहतात आणि त्यांचं म्हणणं असतं कधी काळी काय मिळालं काय नाही मिळालं, समाजात काहीतरी गैरसमज पसरायचा, परंतु ही लढाई त्यांच्यासाठी नाहीच आहे. त्यांना नाही मिळालं पण माझ्या गोरगरीब करोडो मराठ्यांना खूप मिळालं, त्यांना पैसे पदं पाहिजे असतील. म्हणजे हा सुद्धा हे पाठीमागचा जे सोशल मीडियावरचा विषय चालू आहे हा सुद्धा एक प्रकारचा ट्रॅपच आहे, कारण त्यांना कुठं मान सन्मान किंवा काही पैसे किंवा पदं पाहिजे असतील ते नाही मिळाले की ते कुठं गोरगरिबांच्या या लढ्यांच्या विरोधात बोलतात, कारण त्यांचे बोलणाऱ्यांची पार्श्वभूमी समजून या पाठीमागची आम्ही घेतली, म्हणूनच आज प्रेस घेतली की याच्यात राजकीय आणि विरोधी दोघांचे पण हे लोक आहेत. यांना एकच विनंती आहे, याच्यामध्ये तुम्हाला सूट आहे, फक्त इथून पुढं तरी आपण आपल्या कार्यकर्त्यांना पक्षाच्या लोकांना दापा, कारण बहुतेक पक्षाच्या लोकांना त्यांना बोलायचं सांगितलंय, तुम्हाला श्रेय घ्यायचं आहे, तुम्हाला श्रेय घ्यायचं तर घ्या, पण गोरगरिबांचं मराठ्यांचं खोटं बोलून वाटोळं करू नका, काही मिळालं नाही काय झालं नाही. यात भरपूर सत्ताधारी आणि पक्षातले विरोधी पक्षातले सुद्धा लोक आहेत की जे बोलत आहेत जाणून बुजून, कारण त्यांचं कुठंतरी कमीपणा होतोय असं दिसतंय, कुठंतरी त्यांना मान सन्मान किंवा काय मिळवायचं होतं ते मिळालं नाही असं दिसतंय, म्हणून ते बोलत आहेत. परंतु तुमच्या मिळण्यासाठी माझ्या गोरगरीब मराठ्यांचं तुम्ही वाटोळं करू नका, म्हणून मी मराठा समाजासमोर या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आलोय. जर ते इथून पुढं गप नाही बसले तर मी त्यांच्या पक्षाच्या नेत्यासह आणि त्यांचं सुद्धा नाव घेणार आहे की या पक्षाचा नेता यांना पुढं घालतोय आणि सोशल मीडियावरती चालवायला लावतोय. आज मात्र जर ते सावध झाले या 2-3 दिवसात तर बरं, नाही झालं तर हा माणूस कोण याचे आम्ही सगळे शोधत आणले आमच्या लोकांना सुद्धा, हे सोशल मीडियावर बोलणारे कोणाचे आहेत, त्याचं नाव आणि त्याच्या पक्षाचं आणि त्याच्या नेत्यासुद्धा नाव घेऊन आम्ही जाहीर करणार आहेत की यांनी यांना या ट्रॅपमध्ये, म्हणजे आम्हाला या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी गोरगरिबांचं आंदोलन मोडलं पाहिजे, याच्यात दोघं पण आहेत, सत्ताधाऱ्यांचे पण आहेत आणि विरोधांचे पण लोक आहेत, त्यांनी थांबावं, नसता या 2-4 दिवसात पुन्हा मग आम्ही नावं डिक्लेअर करणार आहेत त्यांचे. यासाठी मी समाजाच्या समोर आलोय की मी इतका चिकाटीनं, मी म्हणजे माझे पाटणे थोपटत पण इतक्या चिकाटीनं 24 घंटे रात पाठ एक करून गोरगरिबांसाठी काम करतो आणि यांची इच्छा आहे की मी आंदोलनातून हटलो पाहिजे किंवा बाजूला निघलो पाहिजे. माझा करोडो मराठा म्हणत नाही तोपर्यंत मी हटत नाही, कारण माझा काही स्वार्थच नाही इथं, माझ्या गोरगरीब मराठ्यांचा स्वार्थ आहे, मराठ्यांच्या पोरा स्वार्थ आहे, म्हणून ही लढाई सुरू आहे. यांच्या पोटात खूप दुखायला लागले श्रेयासाठी, कारण 70-70 वर्षे जे झालं नाही ते झालंय. काही पक्षांना सुद्धा असं वाटतंय की 70-70 वर्ष झालं नाही ते आता होत आले, मग आता हे श्रेयासाठी बी ते विनाकारण काही पक्षांचे लोकांमध्ये घुसवायला लागले, ते कार्यकर्ते घुसवायला लागले. विरोधी पक्षांनाही तेच वाटतंय काही की तेही आडवे घालते, त्यांना काय मिळालं. काही मराठा समाजाचे काही खूप जळणारे काही नेते आहेत, त्यांनाही वाटतं आपल्याला काय मिळालं नाही, म्हणजे समाजाचंच काम करणारे काही 10-15 जण आहेत, त्यांनाही वाटतं आपण इतके दिवस लढलो काहीच मिळालं नाही, आता तुम्हाला मिळालं नाही त्याला आम्ही काय करो, त्याला आम्ही काय करो, तुम्ही मिळू द्यायच पाहिजे होतं समाजाला. मग त्यांना असं वाटतं हा विषय संपवायला लागला आरक्षणाचा, मग आपल्याला काय राहणार आहे खाली, आपलं तर याच्यावरच दुकान चालतंय सगळं, यांचे दुकानं बंद झालीत. म्हणून माझ्या मराठा समाजाला मी सांगण्यासाठी आलोय की यांच्या ट्रॅपला मी घाबरत नाही, मोजीत बी नाही, यांचं षड्यंत्र असू नये ते फिडेंद्र असू, फक्त समाजासमोर काय मिळालं ते सांगायसाठी मी आलोय. आत्तापर्यंत मायबाप मराठ्यांना 57 लाख अनुदी ह्या आंदोलनामुळे मराठ्यांच्या गोरगरिबांच्या एकजुटीमुळे मिळाल्या, हे अंतिम सत्य आहे. हे 75 वर्षात झालं नाही, ते जवळपास 57 लाख, म्हणजे आता 60 लाखापर्यंत हे आकडा गेला असून 60 लाख गोरगरीब मराठ्यांचं कल्याण झालेलं. हे 75 वर्षात का नाही झालं? मग काही विरोधी पक्षांचे बी सोशल मीडियामध्ये काही पुट्टे लिहित आहेत, त्यांचे काही सत्ताधाऱ्यांचे पण लिहित, अरे तुझ्या नेत्यानं तुझ्या पक्षानं का नाही केलं मग 75 वर्षात?
हे आताचे सत्ताधारी आहेत. आता यांचं कोणाचं श्रेय घेण्यासाठी चाललंय तर सत्ताधाऱ्यातलेच काही लोक सुद्धा सोशल मीडियावरती उतरलेत. मग तुम्ही काय उपकार नाही केला आता जे दिलं ते, पण माझा मराठा समाज करोडच्या संख्येनं लढलाय तेव्हा तुम्ही दिले. हे मराठ्यांचं श्रेय राहणार आहे पूर्ण.